नमस्कार, मी सुस्मिता वदाणे. नमस्कार, मी दीपाली जगताप पाटील. इलेक्शन कट्टा या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पुण्यामधल्या तरुणाईच्या मनात नेमकं राजकारणाविषयी काय मत आहे आणि ही नवी पिढी या राजकारणाकडे, या निवडणूक प्रक्रियेकडे बघते तरी कशी, याविषयी चर्चा करणार आहोत. माझ्या या बाजूला हे सगळी मुलं नेमकं सत्ताधाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे आणि त्यांच्या वेगवेगळ्या धोरणांवरती टीकास्त्र झाडणार आहेत. दीपाली, माझ्याकडे या बाजूला आपण पाहतोय की पुण्यातला हा सगळा तरुण वर्ग जो आहे तो प्रतिक्रिया द्यायला सज्ज आहे आणि मोठा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पुण्यातल्या तरुणाईकडून मिळतोय. इलेक्शन कट्ट्यामध्ये आज आपण या तरुणांची मतं जाणून घेणार आहोत की सरकारने जी आश्वासनं दिली ती पूर्ण झाली का. मॅम, BJP म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे खूपच छान आहे. जशाप्रकारे आपण पास्टमध्ये पाहू शकतो इतिहासामध्ये की कशाप्रकारे, आता तुम्ही मोस्टली इश्यू घ्या की सिक्युरिटी तुम्ही बघा, Article 370 लागल्यापासून कशाप्रकारे म्हणजे तिथले जे दंगे आहेत, दगडफेक आहे, एनी अदर म्हणजे इश्यू आहे, एज्युकेशन आहे, एज्युकेशन थोडंसं वाढलं आहे तिथलं, म्हणजे एज्युकेशन ज्याप्रमाणे महागं कसं कमी होतं तसं त्याप्रकारे आता नाही, आता उलटं आता एज्युकेशन वाढलं आहे त्यांचं. दगडफेक आता दगडफेक तर सध्या तुम्हाला कुठे, तू 370 मुद्दा मांडतोयस की हे चांगलं काम केलं, पण जेव्हा आपण राज्याच्या निवडणुकीविषयी बोलतो तेव्हा 370 प्रचार होतो ज्यावर कायम टीका होते. राज्यात हा प्रचार केलेला कसा योग्य आहे असं तुला वाटतं? राज्यात काही बाबतीत तरी योग्य आहेच आहे, कारण की हा म्हणला तसं दगडफेक जी होते किंवा दंगली होतात त्या दंगली काही प्रमाणात थांबलेल्या आहेत तिथल्या भागातलं किंवा आपल्याही राज्यातल्या बऱ्याचशा भागात जिथे शिक्षण नाही आहे तिथपर्यंत शिक्षण पोहोचलंय. जे कोरेगाव भीमाचं प्रकरण झालं होतं त्याच्यानुसार पण आपण बघायला पाहिजे, जेव्हापासून महाराष्ट्र आपला स्वतः म्हणजे जेव्हापासून स्थापन झाला यशवंतराव चव्हाणांपासून ते आतापर्यंत देवेंद्र फडणवीसपर्यंत सलग पूर्ण काँग्रेस आणि राष्ट्रीय सरकार होतं, पण त्यांनी काहीच विकास केले नाही जे की आताच्या 10 वर्षात फडणवीस सरकारने केलेला आहे. तर तुम्ही काश्मीरबद्दल बोलताय, फडणवीस सरकारने राज्यात कोणती कामं पूर्ण केली असं वाटतं? पा जलयुक्त शिवार योजना असेल, जसं आमच्या बीडच्या दुष्काळी गावात ग्रामविकास ते पंकजा ते मुंडे यांनी जलयुक्त शिवार पूर्ण 11 च्या 11 बीड जिल्ह्यातील 11 च्या 11 तालुक्यात पूर्ण वेळेस जलयुक्त शिवार योजना राबवलेली आहे, याचा आम्हाला अभिमानच आहे. तर आपण पाहतोय सुष्मिता की 370 मुद्दा पुन्हा एकदा पुणेकर तरुणांनी पुढे आणलेला आहे. हा महत्त्वाचा आहे, जरी राज्यातली निवडणूक असली तरी असं त्यांचं म्हणणं आहे. एका मित्राने असं सांगितलं की बीडमध्ये जे जलयुक्त शिवारचं काम झालं त्यामुळे तो समाधानी आहे. त्या बाजूच्या तरुणांची काय प्रतिक्रिया? नक्कीच, सरकार वेगवेगळ्या गोष्टी समोर आणत असतं, अनेक योजना आल्या, या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या का, सरकारने उपाययोजना केल्या, सामान्यांपर्यंत पोहोचल्या, असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. मुळात आमच्या मित्रांनी 370 मुद्दा मांडला काश्मीरचा. 370 कलम रद्द केल्याने पोट भरत नाही ही पहिली गोष्ट. तो नॅशनलाइज मुद्दा आता महाराष्ट्राच्या राजकारण त्याचा काही संबंध नाही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जे प्रश्न यायला पाहिजे ते प्रश्न सत्ताधारी बोलतच नाहीत. फक्त आम्ही हे केलं आणि 370 उलट उशीर केला तुम्ही ते रद्द करायला, आले तर रद्द केलं असतात, एवढे जाऊनचे जीव गेले नसते. समस्या संपलेल्या आहेत का, वेगवेगळ्या योजनांचा दाखला दिला गेलाय? अजिबात नाही, कारण की मी सुद्धा एका छोट्याशा गावातून पुणे यासारख्या ठिकाणी शिकायला बाहेरून आलेली मुलगी आहे, तर माझ्या गावाकडची परिस्थिती मला चांगलीच माहिती आहे, कारण की माझे वडील कसे कष्ट करून पैसे इकडे पाठवत असतात आणि माझ्या गावामध्ये नदी आहे, पण मी जन्मल्यापासून मला कळतं आहे असं की गावामध्ये पाणीच नाही आहे, तर पाणी कशा पद्धतीने पोहोचवलं पाहिजे ह्या सरकारने, त्याचा जरा न्याय निवाडा केला तर फार बरं होईल आणि आमच्यावर जे कष्टाची वेळ आहे ती जरा कमी होईल. कष्ट कमी करण्यासाठी सरकार काम करत आहे का, काय वाटतं? सरकार काम म्हणजे काही प्रमाणात केले पण आहे, पण मला असं वाटतं की तरुणाईवर राज्य करण्यासाठी ते सोशल मीडियाचा गैरवापर करतायत, जसं की फेक न्यूज, व्हॉट्सअप याचा गैरवापर करून तरुणाईला भयकवण्याचं काम करण्यात येत आहे. तरुणाईला कुठेतरी सोशल मीडिया ट्रोल आर्मीकडनं वेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात असं तुझा मित्र म्हणतोय. हां, सांगितलं जातात ना, एक वेगळा ID सेल आहे असा मनात भरवलं जातं. एनी टाईम असं सेक्युलर कंट्री आहे आपली, आपण तसं राहिलं पाहिजे. आणि तो मित्र बोलला जल शिवार योजना बीडमध्ये दुष्काळ आहे, अजून लातूरमध्ये फर्स्ट टाईम आज झालं की बोलले गणपती बुडवायचा नाही, देऊन टाका परत का, प्रश्न आहे सरकारला. तू फार भावनिक या सगळ्या मुद्द्यावरती झालेला दिसतोय आणि नक्कीच भावनिक होण्यासारखीच गोष्ट आहे. त्याचा जो मुद्दा आहे तुम्हाला असं वाटतं की बरोबर, काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना? बरोबर आहे. MPSC मध्ये महामेगावर झाली, त्यात किती घोटाळे निघले. सरकार बोलले आम्ही एवढ्या पद भरणार, युवा आहेत आम्ही, रोजगार पाहिजे, भेटतोय का, नाही भेटत. सगळ्यात जास्त आपण GDP खाली चालली आपली, GDP खाली चाललंय, शेतकऱ्यांचे प्रश्न डावलले जात आहेत, विकास होतोय का?
अजिबात नाही, कारण की गावाकडून इकडे शिकायला येण्याची वेळ का पडते, कारण गावाकडे सुद्धा शिक्षण पद्धती फार कमी प्रमाणात आहे ना. मी पण एका छोट्याशा गावातून आले तर तिथे जर ही शिक्षण पद्धती असती तर आई वडिलांचं घर सोडून इथं येण्याची गरज देखील भासली नसती. तो गणेशोत्सव आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो. गणेश मूर्तीचं विसर्जन करायला लातूरकरांकडे पाणी नव्हतं. तो सरकारचा प्रॉब्लेम होऊ शकत नाही पाण्याचा, तो नैसर्गिक प्रॉब्लेम आहे. आणि मी स्वतः लातूरचाच आहे, सो मी सांगतो, मी जेव्हा लातूरला ट्रेननं पाणी आलं होतं ना, तेव्हा आम्ही रेन हार्वेस्टिंग आमच्या घरी सुद्धा केलं होतं. आणि त्याचं आता सुद्धा आमच्या घरी पाणी आहे. आणि लातूरला ट्रेननी पाणी आलं ते या सरकारच्या काळात झालेलं आहे. मॅडम मॅम मला काय म्हणायचंय, तुम्ही शिक्षणाचं तर मांडतच आहे. दादा काय म्हणला की 370 आत्ता सत्ता आल्यापासून त्यांनी खोडायला पाहिजे होतं. 70 वर्ष झाली काँग्रेसची सत्ता होती आतापर्यंत, 5 वर्ष झालं बीजेपीच्या हातात दिली. मॅम मला सांगा, जे 70 वर्षात केलं नाही ते 5 वर्षात गोष्टी होते. आणि राहिलं शिक्षणाचं गावाकडले, कारण 70 वर्ष सत्ता यांनी हे केली, 5 वर्ष झाली, तर या 5 वर्षात बदलणं काही काही गोष्टींना वेळ लागतो, तो सध्या लागत आहे. की म्हणून आपण एवढे अपेक्षा धरू ठेव म्हणजे धरू शकत नाही, त्यांच्याकडून करू शकत नाही. 5 वर्ष पुरेसे नाही आहेत सरकारला असं वाटतं, काय म्हणणं? एक विद्यार्थी म्हणून माझी हीच भूमिका आहे की आता महाराष्ट्राचं राजकारण अगदी गलिच्छ झालेलं आहे. तत्वनिष्ठ आहे, काहीच कोणालाच तत्वांचं काही घेणं देणं नाही. आणि मागाशी जी ताई बोलली की 70 वर्षांनी 5 वर्षाचा उल्लेख तिने केला, तर मी सांगतो की 70 वर्ष त्या सरकारला लोक उभगली होती, म्हणून त्यांनी 5 वर्ष यांना संधी दिली. यांच्याकडे जलयुक्त शिवारशिवाय दुसरं असं काही बोलण्यासारखं नाहीये. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नाहीच लढली जाते. विकासाच्या मुद्द्यावर नाही. मला तर दादाचा एक पॉइंट बोलायचा आहे. तो बोलला की जे दुष्काळ पडतोय किंवा पाणी नाहीये तर ते सरकारचा त्याच्यात काही रोल नाहीये, तर ते मला म्हणजे पूर्णतः चुकीचं वाटतं. कारण आपल्याला माहितीये की तो दुष्काळ प्रवरण क्षेत्रात येणारा भाग आहे, तर नक्कीच सरकारने त्याच्यावर उपाययोजना करायला हव्यात. आणि ज्याप्रमाणे त्यांनी परत 70 वर्ष आणि 5 वर्षाचे बोललं, तर 5 वर्षाचा कालावधी देखील काही कमी नाहीये. 5 वर्षाचा कालावधी देखील बराच मोठा. बाकीचे मुद्दे लांब. आज 15 दिवस झालं आमच्या घरात पाणी होतं, तर अजून सरकार आलं नाही तुमचं बघायला. आणि कुठलं सरकार आणि कसलं काय, लोकांना खायला नाही मॅडम, घरातलं सगळं वाहून गेलं लोकांचं. कुठं आहे सरकार? तेवढाच मुद्दे आमच्या मित्रांनी मुद्दा मांडला की जलयुक्त शिवार योजना पोहोचली, शेतकऱ्यांना योजना पोहोचल्या, मग 12,001 शेतकरी का माझ्या म्हणून आत्महत्या केल्या का? बीजेपीच्या मेनिफेस्टोमध्ये अयोध्येसारखा मुद्दा आहे. अयोध्येचा मुद्दा मेनिफेस्टोत आला तर वाद होणारच दोन धर्मांमध्ये. वरतून श्रीराम जरी बघत असले तर काय म्हणणार, मंदिर माझं घर बांधणं घर माझं डिसिजन घेणार तुम्ही कोण? आज धर्माधर्मात वाद अयोध्येच्या प्रश्नामुळे होत आहे, त्यामुळे हा प्रश्न नसून हा मेनिफेस्टो पाहायला नाही पाहिजे. 10 रुपये खाऊन 2 रुपयात विकास करणाऱ्याला विकास नाही म्हणत. मागच्या 70 वर्षामध्ये 10 रुपयेच खाल्ले, 2 रुपयाचा सुद्धा विकास झालेला नाहीये. तुम्ही पहा सुद्धा, आज सुद्धा पहा. आणि सगळ्यात मोठा मुद्दा, जोपर्यंत मागच्या 70 वर्षामध्ये काँग्रेसचं राज्य होतं, सगळ्यात जास्त जवानांची संख्या मिळाली असेल तर फक्त काँग्रेसच्या सरकारमध्ये. अलीकडे पहा जवानांची संख्या किती आहे काय. जे 8 नोव्हेंबर 2018 सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला तोच या सरकारचा आतापर्यंत सर्वात मोठा निर्णय आहे. त्याने सर्वात जास्त काळा पैसा हा जो बाहेर आणण्यात आला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे नोटबंदी केली कुठल्या दृष्टिकोनातून, की काळा पैसा, भ्रष्टाचार, नक्षलवाद आणि ह्या गोष्टी सगळ्या थांबवण्यासाठी. पण सर्वात महत्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेचा एक अहवाल आलेला आहे, त्या अहवालामध्ये 99.7% नोटा जमा झालेल्या आहेत. फक्त 0.3% नोटासाठी जर ह्या सगळा रकांदोळ असेल तर देशाची अर्थव्यवस्था इतकी ढबगायला आली, त्यावर मग नोटबंदीवर काय आहे त्याचा फायदा काय? आज जी मंदी आलेली आहे ना, ती जागतिक मंदी आहे, राष्ट्रीय मंदी नाहीये. हा शब्द आधी ऐका, संपूर्ण जगात मंदी आहे, त्यात भारत नाही होऊ शकत. पेपर वाचत जावं जरा. आणि गेल्या दिवसामध्ये काही ठिकाणी पूर येते, दुष्काळ पडते, शेती ज्या राष्ट्राचा म्हणजे पाया आहे तेच नाही पिकलं तर सरकार काय करणार? अर्थमंत्री वगैरे सहाय्य करतच आहेत. कर कपात केलेली बघा तुम्ही, कर कपात आणि राष्ट्रीय मंदी नाहीये, ही जागतिक मंदी आहे. मला तर हा पण एक विद्यार्थी म्हणून प्रश्न आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे ही पक्ष सोडली तर आज लोकांना दुसरा पर्यायच उपलब्ध राहिलेला नाहीये. आणि म्हणूनच घराणेशाहीचा जो मुद्दा आहे तो सुद्धा कायम समोर येत असतो. जेव्हा तेच पक्ष आणि तेच घराणे जेव्हा राज्यातले वेगवेगळ्या निवडणुका लढत असतात तेव्हा काय तरुणांची मत असतात? बेटी पढाओ बेटी बचाओ जे आत्ता जे झालं, तर मला त्याच्यावर एक सांगावंसं वाटतंय की आत्ताच आपण बघितलं की असे अनेक रेप केसेस उघडकीस आलेले आहेत ज्याच्यामध्ये
तर पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांचे नावं तर घेता नाही येणार, पण ती एका पक्षाची आहे, राजकीय पक्षाची आहे. मग असे पॉलिटिकल लीडर्स आम्हाला नको आहेत. विकल्पच जर आमच्या समोर नाही आहे, प्रत्येक वेळेस मोदी आणि जर एका खाती राहुल गांधी, आम्हाला हे नको आहे. आम्हाला स्टुडंट घराणेशाही नको आहे. आता जर आपण पाहिलं तर एका बाजूला ठाकरे कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात आहे, पवार कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात आहे, याला हे अपेक्षित आहे का तरुणांना? नाही, नक्कीच नाही. मोदी आय थिंक हा ह्याचा सेकंड टर्म आहे, कारण गांधी फॅमिलीला कोणी चूजच करू शकत नाही. त्यांना इतके 15-20 वर्ष देशाने पाहिले. मग आता लाईक तुला असं वाटतं की मोदी सरकार हा पर्याय आहे? इट्स द बेस्ट ऑफ द वर्स्ट असं मला वाटतं. त्यातल्या त्यात बरा पर्याय आहे असं तुझं म्हणणं? तुम्ही आम्हाला सांगताय की झाडं कापू नका, लाकडं तोडू नका, पण चुलीत काय घालायचं हा त्यांनी ऑप्शन आम्हाला दिलाच नाही. आता आम्ही करणार काय? पार्किंग वर नो पार्किंग मध्ये जर लावलेलं गाड्या जर ते टो लावून उचलत असतील, ते जर आमच्या पावत्या फाडत असतील, तर ठीक आहे ना, आम्हाला सगळं मान्य आहे. पण तुम्ही पार्किंगची सोय करा, आम्ही तिथं जाऊ. पुणेकरांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काय सांगशील? आपला जर जाहीरनामा जर पाहिला, भाजप असो राष्ट्रवादी असो काही असो, तुम्ही सर्वांचे जाहीरनामे पहा, सर्वांचे जाहीरनामे सेम आहेत. रस्ते करू, हे करू, शिक्षण करू, हे करू, पण वास्तवात कुणीच काय करत नाही. म्हणून यावेळेस आम्हाला नवीन चेहऱ्याची गरज आहे. घराणेशाही नकोय. शिक्षण पाहून केलं तर सगळ्यांकडे ऑप्शन आहे, आणि इत ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात, तर सतत होतच राहत. असं आपण म्हणू शकत नाहीत की हा एकदम पांढऱ्या साबणानं धुतलेला आहे. दोन्ही पण तसंच आहे, तो पण ह्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यानं 70 वर्ष ह्याच्यावर राज्य केलं. जो नोटाबंदी झाला 18 नोव्हेंबर, त्यावेळेस जास्त पैसा हा ह्याच लोकांकडे होता, त्याच्यामुळे तो पैसा बाहेर आला नाही. ही म्हणतात की 0.3% पैसा बाहेर आला, हा पैसा फक्त बीजेपीचा बाहेर आला, ह्यांचा पैसा बाहेरच आलेला नाही. आणि त्याच्यामुळे हे काळा पैसा जे सगळेच भ्रष्टाचार करतात असं म्हणायचं? नाही, सगळे भ्रष्टाचार असं म्हणायचं नाहीये. भ्रष्टाचार बीजेपीत पण एवढा झालेला नाही. जेवढा काँग्रेसच्या सत्ता होती त्या काळात जास्त भ्रष्टाचार झालेला असं माझं म्हणणं आहे. त्यांनी शिखर बँकेचा घोटाळा, मित्राने ईडीचा मुद्दा मांडला, पण कोणत्या सिंचनातून किती पाणी बाहेर येत आहे चौकशी द्या. आतापर्यंत जे भाजपमध्ये गेलेले ते सुद्धा काँग्रेसमधून जे लढले ना तेच तिकडे गेलेले. भाजपवाले म्हणतात की आम्ही घराणेशाहीवालींना घेणार नाही, तरी पण त्यांनी नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या वालीन घेऊन आपली आता निवडणूक लढवायचं लोक त्यांनी चुकीच केलेले आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा मेमोरेबल मुंबईच्या इथे उभा राहतोय. आता आपण कमी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू, पण ज्यावेळेस पुढे जाऊन पर्यटक भेट देतील, बाहेरून इन्व्हेस्टमेंट किती होईल त्या पुतळ्याला बघायला. आणि परत आत्ताचा जो एज्युकेशनच्या माध्यमातून पर्यटन उभं राहत आहे आणि रोजगार मिळत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. स्मारकांचा मुद्दा हा कायमच चर्चेमध्ये राहणारा मुद्दा आहे. स्मारकाच्या बाबतीत सुद्धा पर्यटन होते असं म्हणतात. 4 वर्षामध्ये सरदार वल्लभभाई पटेलचा गुजरातमध्ये पुतळा पूर्ण उभारण्यात आला, पण 3 वर्षामध्ये शिवस्मारकचे पाया भरणी पण झाली नाही. काय झोपा काढताय का हे सरकार? सरकार झोपा काढताय का? वेगवेगळ्या पद्धतीने आरोप होत आहेत. तुम्ही म्हणताय सरकारने हे केलं ते केलं, पण तुम्हाला एक मुळात साधी गोष्ट घ्या, रस्त्यावरचे खड्डे बघून तुम्हाला काय वाटतं सरकारने काय केलंय? तुम्ही ट्राफिकवरचे नियम वाढवताय, दंड वाढवताय, पण तुम्ही मुळात ज्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात ते कारण शोधा ना. रस्ते खूपच खराब झालेत. म्हणजे मी स्वतः 20 किलोमीटर ट्रॅव्हल करते कॉलेजला PCMC वरून इथे, आणि रस्ते खूपच खराब आहेत. मुंबई पुणे हायवे वगैरे तरी सरकार काही करत नाही, फक्त ते मेट्रो त्याच्याकडे जात आहेत. म्हणजे मेट्रो आली परंतु वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. माझा मित्र म्हणला की काँग्रेसने 70 वर्षात काय केलं, महाराष्ट्राचा GDP 12% कसं काय गेला? मग काँग्रेसने काहीच नाही केलं तर महाराष्ट्राचा GDP 12% गेलाच कसं काय? कोणत्या पंतप्रधानांना आतापर्यंत सैनिकांच्या जीवावर मत नाही मागितले, पण या पंतप्रधानांनी मागितले. सैनिकांच्या जीवावरती किंवा सैनिकांच्या शौर्यावरती जे मत मागितले लाईव्ह आत्ता भाषण आहे, युट्यूब वर जाऊन बघ भाऊ. मध्ये ज्या सैनिकांनी हमला केला त्यांच्या जीवाला शांती भेटावी, त्यामुळे तुम्ही आम्हाला निवडून द्या. हे पंतप्रधान बोललेले हे युट्यूब वर अवेलेबल आहे. सोशल मीडियाचा फॅक्टर एवढा महत्वाचा तर आहे, पण तो जर मित्र बोलला की BJP काळात रस्ते झाले नाही, हे झाले नाही, तर BJP काळात समृद्धी महामार्ग आला म्हणून खेड्यापाड्यात रस्ते बनवले. आमच्या जालना, मी जालना जिल्ह्याचा राऊ सब पाटील दानवे यांनी 4 पदरी रोड जो बन आता नॅशनल हायवे समृद्धी महामार्ग नेला आमच्या इकडे. समृद्धी महामार्ग भाजपने केला असं त्यांचं म्हणणं आहे. समृद्धी महामार्गाने फायदा झाला अजून पूर्ण झाला नाही. पूर्ण होईल तेव्हा बोला, पूर्ण झाला नाही महामार्ग अजून.
हो पण किती झाडं तोडली हे समृद्धी महामार्गाला किती झाडं तोडली याचा हिशोब आहे कसे सरकारकडे काँग्रेसच्या काळात समृद्धी महामार्ग त्यांना काँग्रेसच्या नेत्यांना माहित पण नव्हतं जेव्हा बीजेपी जेवढे झाडं तोडले तेवढे लावले प्रवासासाठी किती झाडं तोडली गेली फक्त इलेक्शन जिंकायचे कसे जिंकायचे ते फक्त ते बघून घेतील बाकी काही नको त्यांना फक्त सत्ता कमवायची त्यांना फक्त सत्ता कमवायची सत्ता कारण करतात ते फक्त समाजकारण करत नाही निष्ठावंतांना डावललं जाते असा आरोप केला जातो म्हणजे राजकारण जे आहे त्याची पातळी घसरलेली आहे असं दोन्हीकडच्यांचं मत आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर संपलेला कळलं आता बीजेपी राष्ट्रवादी बीजेपीची येणार आहे वागायला लढायचं नसतो वागतो वागत असतो एकच राज्य अजित पवारांनी राजीनामा दिलेला आहे काय बदल आता अपेक्षित आहे मला एवढंच वाटतं की ही मोदी केंद्रित निवडणूक नसावी ती फडणवीस केंद्रित असावी आणि तो विकासाच्या मुद्द्यावरती असावी एवढंच माझं म्हणणं आहे मोदी खूप करतात आय थिंक सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांचं काम करते बट स्टेट गव्हर्नमेंट जरा मागे पडते खूप सारे पंतप्रधान होऊन गेलेत पण ते सगळे जण का नाही झाले प्रसिद्ध सगळे का नाही झाले फेमस कारण की त्यांनी कामं तशी केली नाही त्यांनी सगळ्या देशांसोबत तसा त्यांचा कॉन्टॅक्ट ठेवला नाही आता जेव्हा प्रचार अंतिम टप्प्यात आहे तेव्हा कोणता पक्ष कितव्या नंबरला राहील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस कोणता पक्ष कितव्या नंबरला राहील भाजप वाटत एक नंबर शिवसेना दोन नंबर भाजप आणि शिवसेना एक राष्ट्रवादी काँग्रेस संपलेला कळलं आता बीजेपी राष्ट्रवादी बीजेपीची येणार आहे एक मिनिट पहिल्या नंबर तर बीजेपी राहणारच आहे दुसऱ्या नंबरला शिवसेना राहील तिसऱ्या नंबर राष्ट्रवादी राहील आणि काँग्रेस राहिली तर राहील पहिल्या नंबरला बीजेपी राहील दुसऱ्या नंबरला शिवसेना मुळातच अजित पवारांनी राजीनामा दिलेला आहे रणात म्हणजे रणात उतरण्याआधी रणाला पाठ दाखवून त्यांनी पळून गेलेत ते नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही आता बोललात की राष्ट्रवादी काँग्रेस वागायला लढायचं नसतो वागतो वागत असतो एकच राज्य घडळ आहे घड्याळ घडळ आहे घड्याळाचा काटा कधीही फिरू शकतो वेळ कशी येऊ शकते त्यामुळे तुम्ही सावधान राहा पुण्यामध्ये राष्ट्रवादी येणार मॅम ओनली पवार साहेब आतापर्यंतचा इतिहास आहे पवार साहेबच येणार बीजेपी फर्स्ट असेल सेकंड शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असू शकते असं मला वाटतं मुळात आपण बघितलं दीपाली तर कोणता पक्ष कुठल्या क्रमांकावर असेल याबद्दल तर उत्सुकता आहे मात्र तरुणांना आपण विचारूया जेव्हा पक्षांतर सुरू होती राज्यामध्ये त्याची चर्चा तरुणांनी केली कोणत्या तरुणाला कुठल्या पक्षात जावंस वाटेल आवडेल आणि का आवडेल हे आपण विचारणार आहोत मला भारतीय जनता पार्टी मध्ये जायला आवडेल कारण तिथे टॅलेंटला महत्व दिले अरुण जेटली साहेब अर्थमंत्री होते त्यावेळेस ते निवडून आले नव्हते तरी पण मोदी सरकारने त्यांच्या टॅलेंटवरून त्यांना केंद्रामध्ये सरकारमध्ये केंद्रीय मंत्री केंद्रीय अर्थमंत्री जयशंकर आहेत निर्मला सीतारामन बीजेपी सरकारमध्ये सगळे एज्युकेटेड लोक आहे आणि हे जे बोलताय ना की बीजेपी नेत्यांनी हे केलं घोटाळा केला जे यांचे नेते तेच बीजेपीमध्ये आज का बरं येत आहे मग कुठल्या पक्षामध्ये जाऊ इच्छितो मला जर जायचंच असेल तर वंचित बहुजन आघाडी निश्चितच निवडल का त्याच्या पाठीमागलं कारण असं आहे की महाराष्ट्राची निवडणूक आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 370 मुद्दा इफेक्ट करत नाही 370 नंतर तुमचा जो ॲट राम मंदिर सर्वात महत्वाचा मुद्दा जे देश मानतो तो करत नाही मी बीजेपीचं समर्थन करते मला राष्ट्रवादी किंवा शिवसेना पण मला कारण ते खूप मराठी लोकांची खूप केअर करतात मी एका गावातून आली आहे सोनंदा समाजचं गाव आहे तिथे भाजप पक्ष असं नाव म्हणजे नावच नाही आहे कारण की भाजप पक्ष मला पुण्यात आल्यानंतर कळलं की हा पण आहे पक्ष का नाव नाहीये का नाव म्हणजे भाजप इथपर्यंत पोहोचलं नाही असं म्हणजे पोहोचलाच नाहीये जसं मला कळतंय पक्ष काय असतं इलेक्शन काय असतं तेव्हापासून तरी भाजप पक्ष नाहीये फक्त शेतकरी कामगार पक्ष शेकाप आणि राष्ट्रवादी ह्या दोघांचंच वर्चस्व माझ्या गावाकडे आहे पण भाजप पक्ष मोदी सरकार एवढा आहे पण ते माझ्या गावापर्यंत का नाही पोहोचलं ह्याचा जाब तर मी विचारणारच पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री असताना फक्त बारामती पुरताच त्यांनी विकास केलेला आहे बारामतीच्या बाहेर जाऊन बघितलं तर पवार साहेब शून्य आहेत आता जे सरकार 2014 ची म्हणतं 2008 ची सरगट आतापर्यंत शेतकरी रडतात की कर्जमाफी हवी 2008 ची सबसेल कर्जमाफी कोणी केली मग हे मुळात आपण आज बघितलं तर बीजेपी सरकार असो सत्ताधारी असो युती असो आघाडी असो या सगळ्यावरती या मुलांची खडाजंगी आपल्याला पाहायला मिळाली आणि इलेक्शन कट्ट्याच्या मार्फत कायम
खूपच विद्यार्थ्यांच्या मनातलं बिनधास्त आणि अतिशय ठाम असं त्यांचं मत आपण अनेकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत. निश्चित आज इलेक्शन कटामध्ये इथेच थांबूयात, कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.